subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. गणपती बाप्पाचं आगमन हे होत आहे आणि शासनाने संपूर्णपणे गाईडलाईन्स ह्या हटवल्यामुळे यंदाचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे. आज आपण नवी मुंबई येथील वाशी सद्गुरु कृपा आर्ट्स या दुकानामध्ये उभो आहोत. या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी ही फेटल आहे. तसेच डायमंड वर्कच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात ग्राहक ही मागणी करत आहे. आपण माझ्या मागे बघू शकता ही ज्योतिबाची मूर्ती आहे. या ज्योतिबाच्या मूर्तीला फेटा बांधलेला आहे आणि फेट्याला एक तुरा देखील आहे आणि त्याचप्रमाणे मस्त डायमंड देखील या मूर्तीला केलेला आहे आणि संपूर्णपणे या मूर्तीला कपड्याने मढवलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी ही ग्राहक संपूर्ण कपडे असो किंवा डायमंड असो फेटा असो याला करत असेल. तसेच त्याच्या बाजूला एक मूर्ती आहे ते देखील पूर्ण संपूर्ण डायमंड वर्क या मूर्तीला केलेला आहे आणि विविध प्रकारच्या मोत्यांनी या मूर्तीला सजवलेला आहे. त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि यंदाचे ग्राहक हे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या आकर्षक मूर्त्यांसाठी हे आकर्षले जाणार आहे. आपण इथे बघू शकता छोट्या मूर्त्या देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. 8 इंचापासून 3 फुटापर्यंत मूर्त्या या दुकानामध्ये उपलब्ध आहे. सद्गुरु कृपा आर्ट्स गेल्या 5 वर्षापासून वाशी या ठिकाणी आहे. तसेच याची एक ब्रांच लालबाग या ठिकाणी देखील उपलब्ध आहे. लालबागमध्ये देखील या मूर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. गणपती लवकरच येत आहेत तर ह्यावेळेस आम्ही सद्गुरु कृपा आर्ट्स इथे आलेलो आहोत. इथे भरपूर साऱ्या मूर्त्या पेट्यांच्याच दिसत आहेत. ह्यावेळेस नवीन युनिक असं काहीतरी दिसत आहे. आम्ही सद्गुरु कृपा आर्ट्समधूनच गणपती बुक करत आहोत आणि ह्यावर्षी आम्ही सद्गुरु कृपा आर्ट्समधूनच गणपती बुक करणार आहोत. त्या मूर्त्यांच्या बाबत बोलायचं झालं तर इथे खूप सारी व्हरायटी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे खूप साऱ्या युनिक मूर्त्या पाहायला मिळतात. त्यामुळे डेफिनेटली गणपतीची बुकिंग करायची बोलली तर माझी पहिली चॉईस सद्गुरु कृपा आर्ट. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सद्गुरु कृपा आर्टने व्हरायटीसाठी बेंचमार्क बनवलेला आहे आणि नेहमीच काहीतरी वेगळं पण घेऊन येतात. ज्या अर्थी यावर्षी तुम्ही म्हणजे आम्ही पाहतो आहे की फेटे खूप प्रकारचे फेटे पाहायला भेटत आहेत. फेट्यांवर लावलेली वेगळी गुलाबाच्या फुलांची सजावट ती खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. मी माझ्या फॅमिलीसोबत इथे गणपती खरेदी करायला आली आहे. श्री सद्गुरु कृपासमध्ये विविध प्रकारचे गणपती आहेत. मी माझ्या फॅमिलीला सांगणार आहे की ह्याच दुकानातून आपण गणपती विकत घ्यायचं. गणपती बाप्पा गणपती बाप्पामोरी आम्ही गणपती खरेदण्यासाठी सद्गुरु कृपामध्ये आलो. एवढी ग्राहकांची जास्त करून इको फ्रेंडली शाडोमाती त्याचप्रमाणे डायमंड वर्क केलेला धोतर फेटा मारलेला या मूर्तींना जास्त मागणी आहे. इकडे इथे 8 इंचापासून तर 3 फुटापर्यंत घरगुती गणेश मूर्ती अवेलेबल आहेत. पूर्ण शाडोमातीच्या पेपर मॅचच्या त्याचप्रमाणे पीओपीच्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत. यावेळी जास्त मागणी वाढलेली आहे. याच्या आधी पण 2-3 वर्षापूर्वी धोतर फेटणं तर खरेद होतं पण लोकांना कोरोनामुळे ते जास्त मूर्ती त्यांना मोठ्या ॲडचे घेता आलं नाहीत. त्याच्यामुळे विक्री जास्त यावेळी वाढलेली आहे. प्रत्येक ग्राहकाची मागणी हीच आहे की आमच्या मूर्तीला धोतर फेटा डायमंड वगैरे सर्व करून द्या. सद्गुरु कृपा आर्ट्स इकडे वाशीमध्ये आता आम्हाला हे 5वं वर्ष आहे. त्याप्रमाणे आमच्या लालबागमध्ये सुद्धा आम्हाला कमीत कमी 15 ते 16 वर्ष झालेले आहेत. गणेश उत्सव आता कमीत कमी फक्त 15 दिवसावर येऊन राहिलेला आहे. एवढ्या नागरिकांची कस्टमरची यावेळी चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिला आहे. सर्व बऱ्याचशा आपल्या मूर्त्या विकून झालेल्या आहेत. त्याकडे चांगली मागणी आहे. आमच्या श्री सद्गुरु कृपाच्या गणेश मूर्ती फक्त नवी मुंबई पुरत्या मर्यादित नसून आमची मागणी बाहेरही वाढत आहे. आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर तसेच परदेशामध्ये जसे की स्वित्झर्लंड अमेरिका US या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गणेश मूर्त्या गेलेल्या आहेत. आम्ही या मूर्ती पूर्ण कस्टमरला पूर्णपणे बॉक्स पॅकिंग करून बबल रॅपिंग वगैरे करून पूर्ण आम्ही कस्टमरला सोपवून टाकतो. डिजिटली सुमित्रासा प्रिया जोंचा रिपोर्ट नवी मुंबई.
subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.